लहान मुले काय खातील आणि काय गिळतील याचा काही नेम नसतो. खेळता खेळता नाणे, सेफ्टी पिन, लोखंडी खिळा, कॉइन्स गिळल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या आहेत. असाच काहीसा प्रकार कंधार तालुक्यातील हळदा या गावात समोर आला आहे. एका 3.5 वर्षाच्या चमुकल्याने चक्क 2.5 इंचाचा लोखंडी खिळा गिळला. पोटात अडकलेला हा खिळा यशस्वीरित्या बाहेर काढून डॉक्टरांनी या बालकाला जीवनदान दिले आहे. कंधार तालुक्यातील हळदा येथील रहिवासी असलेला गणेश महारुद्र येलमिटवाड हा 3.5 वर्षांचा बालक गुरुवारी घरातील अंगणात खेळत होता. अंगणात खेळताना त्याने तब्बल 2.5 इंचाचा खिळा गिळला. ही बाब मुलाच्या बाजूला बसलेल्या आईला समजली. हा खिळा शौचावाटे जाण्यासाठी त्या मुलाला केळी खायला घातली. मात्र त्यानंतर मुलाला उलट्या सुरू झाल्या. मुलाला उलट्या होऊ लागल्यामुळे आई वडील घाबरले. त्यांनी गणेशला तात्काळ नायगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. गंभीर बाब असल्यामुळे त्या बालकाला पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर कैलाश कोल्हे यांच्याकडे रेफर करण्यात आलं. डॉक्टर अश्विन करे आणि डॉक्टर पंकज राठी यांच्या मदतीने डॉक्टर कैलाश कोल्हे यांनी तब्बल 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर गणेशच्या पोटातून लोखंडी खिळा बाहेर काढला.